चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरलेत. शहरातील भारत पेट्रोल पंप येथून चाफेकर चौक चिंचवडपर्यंत त्यांनी पदयात्रा काढली आहे. यावेळी चारचाकी गाडीला दोरीला बांधून ओढत आणत सरकारच्या दरवाढ विरोधात त्यांनी निषेध केलाय. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडलेत. भाजपा सत्तेत आल्यापासून महागाईचा भडका उडाला असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सामान्य जनतेचे हाल होत आहेत, मात्र अच्छे दिन येणार या आशेवर अद्याप ही सर्वसामान्य जनता आहे. परंतु डिझेल आणि पेट्रोल दरवाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहेत. पेट्रोल दरवाढ ही 90 घरात गेली तर डिझेल हे 80 रुपयांच्या जवळपास गेले आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वापरणारे नागरिक हेच का अच्छे दिन आहेत असा प्रश्न विचारत आहेत. याच्याच विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दरवाढीच्या विरोधात दरवाढीमुळे जे सर्वसामान्य नागरिकांना जो आर्थिक त्यांचे जे काही गणित असेल ते कोलमडत चाललेले आहे, याचा फटका पूर्ण भारतवासियांना बसत आहे. ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या वतीने आज फोर व्हीलर गाडी ओढत नेऊन हे निषेध आंदोलन केलेलं आहे. सर्वसामान्य जो लोग है, जो कामगार वर्ग है, उनको ये रेट परवडता नाही आहे. उनका जो बजेट रहता है महीने का, ये पूरा महीने का बजेट पूरा कॉलेप्स हो गेला आहे. तो इसके लिए हमने राष्ट्रवादी काँग्रेस युवक के तरफ से ये गाड़ी का जो आंदोलन हमने किया है. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली आहे.